आता राजकीय घडामोडींकडे वळूया. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला बोल केलेला आहे. पर्रिकरांचा यात सहभाग नसल्याचं त्यांनी स्वतः आपल्याला सांगितल्याचं ते म्हणाले. कल मैं पर्रिकर जी से मिला, पर्रिकर जी ने स्वयं कहा था कि डील बदलते समय प्रधानमंत्री ने हिंदुस्तान के डिफेंस मिनिस्टर से नहीं पूछा, पूरा प्रोसीजर तोड़ दिया. कर्नाटक के युवाओं से, उड़ीसा के युवाओं से सीधा डायरेक्ट रोजगार छीना, क्योंकि नरेंद्र मोदी को अनिल अंबानी का 30,000 करोड़ रुपए फायदा कराना है. पुण्यामध्ये दत्तवाडी परिसरात एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलाय. हातात कोयता घेऊन टोळक्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. गजबजलेल्या स्वारगेट भागातली ही घटना आहे. पुणे सातारा रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडलाय. यातील तरुण जीव वाचवण्याकरता एका दुकानात शिरला. दुकानात लपल्यामुळे त्याचा जीव वाचला. मागील 20 दिवसांमध्ये पुण्याच्या विविध भागात मिळून 12 हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.